नमस्कार, इक्विटी बाजार शेअर मार्केट अकॅडमीमध्ये सर्वांचं स्वागत. आज आपण असा एक स्टॉक बघूया ज्या स्टॉक वरती मी तर लेवल घेतलेली होती आणि तो मला वाटतं प्रत्येक वेळी मी जे काम करत असतो ते करत असतो की मी हे घेतलं, मी हे बाय केलं, मी हे सेल केलं, हे मी प्रत्येक वेळी सांगत असतो. आणि बघायचं असेल तर टेलिग्रामला बघू शकता. हा बघा, मी एक स्विंग ट्रेडिंगचा कॉल घेतलेला आहे म्हणून मी पहिले सांगितलं आहे. मला वाटतंय डेट काय आहे, 15 नोव्हेंबरच्या आसपास, 15 डिसेंबर आणि 24 डिसेंबर, म्हणजे दिवस किती झालेले आहेत आपल्याकडे, 40 दिवसाच्या आसपास अजून झालेले नाहीत पण 40 दिवस पकडून चालायचं. आता मी जिथून घेतलेलं आहे 1244, जवळजवळ 15% आपल्याला आता ऑलरेडी मिळालेलं आहे. याच्याही नंतर आपल्याला पैसे मिळणार आहेत का ते आपल्याला बघायला द्यायचं आहे. आणि प्रत्येकाला एक असं वाटत असते की आता हा वरती गेलेला आहे म्हणजे इथून खाली अजून येऊ शकतो, थोडा तरी येऊ शकतो, आपण आता सेल करूया वगैरे वगैरे. हे जे तुमच्याकडे असलेला एक्स्ट्रा अनुभव, तो मला वाटतं तुम्ही कधीही मार्केटमध्ये वापरायचा नाही. कारण एक लक्षात ठेवायचं असतं की मार्केटमध्ये ज्यावेळी मोमेंटम येत असते त्यावेळी ती मोमेंटम तुम्हाला कॅरी करत असते, जेणेकरून एखादा ब्रेकआउट झाला, बरोबर, एखादा ब्रेकआउट झाला तर तुम्हाला काय करायचं आहे तिथे. बरं, आम्ही प्रत्येक वेळी सांगितलेलं असतं की ब्रेकआउट झाला तर या स्ट्रॅटेजीवर तुम्ही काम करू शकता का, तुफान इथे थांबणार आहे का, थांबलं आणि त्याच्यानंतर ते हळूहळू आता वरती जाणार आहे, म्हणजे हा काय आहे, हा एक्सपिरियन्स आहे. आणि त्याच हिशोबाने आपल्याला प्रत्येक दिवशी काम मिळतं, प्रत्येक दिवशी काम मिळतं, प्रत्येक दिवशी काम करतो खूप चांगल्या प्रकारे. इलेक्शनचे रणधुमाळे बघितलं, 1.6 म्हणजे 1/6 रिस्क रेशो आपल्याला मिळाला, चांगल्या प्रकारे आपण पैसे कमवले आहेत. बुलिश पॅटर्न ब्रेकआउट, आता पैशांचा पाऊस पडणं आणि रणधुमाळी झालेली आहे. तर हे जे आहे हा फक्त एक्सपिरियन्स असतो, काही नाही. तुम्ही सुद्धा या ठिकाणी पोहोचू शकताय, काही वेळ लागणार नाही त्याला पोहोचण्यासाठी. आता इथे बघायचंय, फक्त एक काम करायचं, खूप काही अशा मी गोष्टी इथे शिकवत असतो त्या फक्त तुम्ही नोट डाऊन करायचं, व्हिडिओ बघणं सोडून देणं, नाही जमलं तर कमेंट करणं, हे जे आहे हे तुम्ही सोडून द्या. काय होतं त्याच्यामुळं की ज्यांना पण प्रॉब्लेम, तुम्ही स्वतः तर करणार नाहीच पण बाकीच्यांना पण प्रॉब्लेम, तुम्ही नका करू पण दुसऱ्याला तरी करू द्या, बरोबर. दुसऱ्याचा पाय खेचणे म्हणजे स्वतःवरती जाणे नाहीच आहे. तुम्ही स्वतःवरती चला, तुमच्या बरोबर अजून 4 वरती येतील, ते 4 लोक अजून तुम्हाला वरती घेऊन जातील. जसं दहीहंडी तुम्ही बघताय, तर मला असं वाटतंय की प्रत्येकाला वर जाण्याची एक जी इच्छा असते ती पूरी करण्यासाठी आपण जर हातभार लावला तर ते आपल्याला सुद्धा वरती आपोआप घेऊन जाऊ शकते. मला कुणाला टोकायचं वगैरे नाही, पण जे चुकतंय ते मी सांगायचा फक्त प्रयत्न केला, कारण आपण जे टोकतं त्यांना आपण पकडू शकत नाही ना, बरोबर. तर अशा हिशोबाने तुम्ही ट्रेड करू शकता. आणि ज्या लोकांना असं वाटलं होतं की ह्या मोमेंटम वरती आम्ही काम केलं तर घरदार विकायला वगैरे लागेल, तर त्याच्यासाठी मी एक काल व्हिडिओ दिलेला आहे. ज्यांना खरोखरच प्रॉब्लेम येत होता, हा एक्सपायरी कुठे आणि हे बघायचं, हाऊ टू फाइंड आउट ट्रेंड कसा आहे, एक व्हिडिओ होता आपल्याकडे कोणता, तर हा निफ्टी निगेटिव्ह की पॉझिटिव्ह, कोणते स्टॉक निफ्टीला वरती घेऊन जातात किंवा कोणते स्टॉक बँकला वरती घेऊन जाऊ शकतात, हे जे आहे हे याच्यामध्ये कमेंट होत्या बऱ्याच जणांच्या. आणि त्याच्यासाठी मला हा व्हिडिओ बनवावा लागला. आणि त्या व्हिडिओमुळं लोकांना खरोखर समजेल की तो व्हिडिओ बरोबर होता. आता एवढं सर्व जे 26 मिनिटं होतं ते 1 मिनिटामध्ये मी सांगू शकत नव्हतो. बऱ्याच जणांचे कमेंट आले की सर ते तुम्ही 1 मिनिटामध्ये सांगायचा प्रयत्न केला पण लोकांना डोक्याच्या वरती गेले नाही, कारण त्याचं याच्या खाली आहे, त्यांना काय उपयोग नसतो, बरोबर की नाही. त्यामुळे मोठा व्हिडिओ तुम्हाला बनवून द्यावा लागेल तर लोकांना समजेल, तर त्यासाठी हा व्हिडिओ मी उपलब्ध आहे. आता आपण बघणार आहोत असा एक स्टॉक ज्या स्टॉक वरती आपण 15% प्रॉफिट कमवलेला आहे, बरोबर. मग हा विकायचा की अजून ऍड करायचा की इथे प्रॉफिट बुकिंग करून अजून पुन्हा थांबायचं काय करायचं हे बघूया. प्रत्येक असं नाही की, आणि याच्यामध्ये स्विंग ट्रेडिंगचा जो ग्रुप आहे त्याच्यामध्ये सुद्धा बरेचसे जण हाय करतात, पण कुठे करतात, युट्यूबच्या व्हिडिओच्या खाली हाय करतात. त्यामुळं तिथं मी सार्वजनिक लिंक
शेअर करू शकत नाही. इथे तुम्हाला ज्याला हवे आहे स्विंग ट्रेडिंग मध्ये काम करायचं आहे, त्यांनी मला व्हॉट्सअप वरती हाय करा, मी त्यांना या ग्रुप मध्ये ऍड करतो आणि आपण त्याच्यानंतर पुढे जाऊया. आणि जे कॉमन ग्रुप वाले आहेत त्याच्यामध्ये काय मी बरेच सर्व देतच असतो, जसं की इंट्राडेचे कोर्स, आणि हा आपला आयसीआयसीआय रोजच्या रोज चांगले पैसे देतोय, निफ्टी चांगले पैसे मिळत आहेत. तर त्या अशा हिशोबाने बघा, सुरुवात आपण आत्ता इथे अशी करायची आहे. हा तुम्ही वॉल्यूम बघताय, मार्केट इथून वरती गेलेला आहे. हा वॉल्यूम बघताय, मार्केट इथून वरती गेलेला आहे. हा एक वॉल्यूम आहे. आता इथे थोडासा वॉल्यूम कमी कमी होत चाललेला आहे, म्हणजे काय होणार, थोडासा अजून मार्केट खाली येणार का? थोडासा मार्केट खाली यायचा प्रयत्न आहे, पण तो कसा किती आता आपण ते बघूया. तर मी एक काम करतो, आता ह्या वन डे चार्ट जो आहे तो विकली करतो. तर विकली चार्ट वरती तुम्ही बघता येते, एक तर हा आपल्याकडे ब्रेकआउट होता, इथे मी तुम्हाला बाय करायला दिला होता, त्याच्यानंतर हा एक ब्रेकआउट होता, बरोबर. आणि आता जर तुम्ही ह्या विकली चार्ट वरती बघाल, तर या विकली चार्ट वरती बघा, एक तयार झालेला आहे फ्लॅग पॅटर्न, आणि हा फ्लॅग पॅटर्न ब्रेकआउट आहे. म्हणजे या लेवलच्या इथे आपल्याला एक वेळ बाईंग मिळायला हरकत नाही. आता मी तो विचार करतो की इथे जर का आपल्याला एक वेळ बाईंग मिळते तर खूप चांगल्या लेवलला आपण बाय शकतो. बघूया ती लेवल काय आहे. ही लेवल आहे 1350. जे जे लोक आपल्या ग्रुपला आहेत त्यांनी बघितलं असणार की मी जिथे बाय दिलेला होता तिथूनच तो आता वरती घेतला, बरोबर. तर ही जी लेवल आहे, तर पुन्हा एक वेळ इथे यायचा प्रयत्न करेल होता. आता मंथली ब्रेकआउट सुद्धा आहे, मंथली ब्रेकआउट आहे, विकली ब्रेकआउट आहे, डेली ब्रेकआउट आहे. जर का समजा या ब्रेकआउटच्या वरती जर गेला तर काय मिळणार आपल्याला, अजून पुढचं टार्गेट मिळणार आहे, बरोबर. आता सुरुवात कशी करायची बघ, सुरुवात तुम्ही इथे करायची आहे 1426 वरती. जर गेला 1426 वरती गेला तर तुम्हाला इथे 1350 ला पुन्हा मिळणार नाही. तुम्ही काय करायचं, इथे बाय करायचं, एक वेळ क्लोज होऊ द्यायचा त्याचा, इथे वरती एक वेळ क्लोज होऊ द्यायचा, आणि त्याच्यानंतर एक दोन दिवसाच्या नंतर जरी घेतलात तरी सुद्धा चालेल. 1426 घेऊन ठेवा, लेवल नोट डाऊन करून चला, आणि त्याच्यानंतर इथं बाय करायचं, याच्यावरती क्लोज राहिल्याच्या नंतर. आता जर का क्लोज नाही झाला आणि जर का आतमध्ये कॅन्डल तुम्हाला ब्रेकआउट एक भेटतो, तर इथे 1350 आसपास पुन्हा यायचा प्रयत्न होईल, इथे तुम्ही बाय करायचं. एक हे झालं. आता हा तुम्ही बघताय वॉल्यूम, बरोबर, प्रत्येक दिवशी वॉल्यूम. आता इथे थोडस वॉल्यूम कमी झालेला आहे, ब्रेकआउट नाही झालेला आहे, म्हणून मला असं वाटतं की थोडस येईल खालती, पण एवढा काय फरक पडणार नाही. मला असं वाटतं की इथे पुन्हा ब्रेकआउट झाला तर वॉल्यूम दुसऱ्या दिवशी इथे वाढणारच आहे, आणि त्या दिवसानंतर मग आपण वरती बाय करायचा प्रयत्न करा, कारण ते प्रॉफिट बुकिंग करणार ना आपण. आता मी सुद्धा प्रॉफिट बुकिंग केलेलं आहे, मी नाही देऊ शकत, बरोबर. जवळजवळ ब्रेकआउट झाल्यानंतर 36% झालेला आहे, आणि आपल्या ब्रेकआउटच्या नंतर मला मिळालेलं जे टार्गेट आहे ते जवळजवळ 15 ते 16% आसपासचं मिळालेलं आहे. मी तर प्रॉफिट बुकिंग करणारच आहे. आता मला पुढची लेवल 1426 वरती ब्रेकआउट मिळाला तर मी अजून थोडस प्रॉफिट घेण्यासाठी अजून थोडीशी क्वांटिटी ऍड करणार. हा आपला एक फंड आहे की आपण कुठे ऍड करायचं हे आपल्याला समजायला हवं, बरोबर. त्या पद्धतीने आपण काय करतो, आता बघूया. हे एक मुव्हिंग अवरेज आहे, बरोबर. हे मुव्हिंग अवरेज आहे, आणि या मुव्हिंग अवरेजला जर मी बघितलं, इथे 50 हे मुव्हिंग अवरेज आहे. आता मी जर का इथे 50 ऐवजी 100 केला, म्हणजे वरती आहे, जवळजवळ खूपच वरती आहे, बरोबर. आणि त्याच्यानंतर अजून जर पुढे मी प्रयत्न केला, इथे 50
आणि ते 20 चा, तर जवळजवळ ते 20 च्या सुद्धा वरती क्लोजिंग आहे. म्हणजे समजा मला असं वाटतंय की इथून या कॅन्डलच्या वरती जर का ब्रेकआउट झालं तर ते आपल्याला पुन्हा 1350 ला मिळणार नाही. त्यामुळे तुम्ही 1426 च्या वरती गेले तर तुम्ही एंट्री करायची, थांबायचं 5%, 10%, 15%. आणि ज्या लोकांना प्रॉफिट बुकिंग कसं करायचं, काय करायचं, जे डिटेल पाहिजे आहे त्यांनी स्विंग ग्रुप मध्ये थांबा. मी प्रत्येक वेळी सांगतो इथे की मी बुक करा आता इथे, हे बघा ट्रिगर झालेला आहे, बुकिंग झालेला आहे, बघा होल्ड 5% साठी होल्ड करा, त्याच्यानंतर इथे होल्ड करा 5% साठी, ट्रिगर झालेला आहे, इथं बुकिंग करा सांगतो मी, 10% बुकिंग करा, हे इथे बघा सांगितलेलं आहे, 5% बुक करा, 10% बुक करा, 10% बुक करा, कॉस्ट टू कॉस्ट काढून टाका. जर का नसेल झाला आपल्याला, जर मोमेंटम जर नसेल तर मी काढून टाकायला सांगतो कॉस्ट टू कॉस्ट. तर अशा पद्धतीने तुम्हाला जर काम करायचं असेल तर आमच्या त्या ग्रुपमध्ये जॉईन होऊ शकता. आणि बऱ्याचशा लोकांचे जे प्रश्न होते त्या प्रश्नांची उत्तर मला वाटते मी व्हॉट्सअपवरती प्रत्येकाला देतो. जो कोण मला व्हॉट्सअपवरती हाय करतो, क्वेश्चन विचारतो, त्याला मी प्रत्येक वेळी सांगत असतो. काहीही सांगा, कुठलं एखादं ट्रेड घेतला आणि मी लॉस झालो वगैरे वगैरे वगैरे, तर मी ते पूर्णपणे एक्सप्लेन करून सांगत असतो. कुठे जरी फसलात तुम्ही व्हॉट्सअपला मला फक्त हाय करून सांगा की तुमचं काय प्रॉब्लेम झालेला आहे, मी तुम्हाला त्याच्यातून बाहेर काढायचा प्रयत्न करू शकतो. मित्रांनो, आजच्या दिवशी आपण इथे थांबूया. धन्यवाद.